चला तर मुलांनो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये मराठीचं जे 10वीचं आहे व्हिडिओ राईज ऑफ ट्युटर्समध्ये मी नवीन रित्या चालू केलेला आहे, त्यातले आपण संतवाणी जे आहे त्यातला अभंग एक बघितलेला आहे संत नामदेव यांचा. आता जो दुसरा आहे संतवाणी, त्यामध्ये योगी सर्व काळ सुखदाता ह्या नावाची ती संतवाणी आहे. आणि हे संतवाणी लिहिणारे आपले आहे संत एकनाथ. हेही एक आपल्याला संत प्रसिद्ध असे आहेत ज्यांनी हे लिहिलेलं दिसून येतं, अभंग जो आहे तो. तर यातून सुद्धा सर्व लोकांना असं समाधान किंवा सुख देणारं असं जे काही साधू पुरुष कोणत्याही काळात आहेत हे ह्यातून थोडक्यात सांगितलेलं आहे. तर संत एकनाथ महाराजांनी यातून काही सेंट्रल आयडिया दिलेले आहे, ते पण आपण पाहणार आहोतच. पण त्याआधी मी थोडंसं सांगू इच्छिते की हे भागवत संप्रदायातील एक थोर संत कवी होते. आणि त्यांनी बरेचसे एकनाथ या भागवत म्हणा, रुक्मिणी, स्वयंवर, भावार्थ रामायण ग्रंथही लिहिलेले आहेत, अभंग लिहिले, गवळणी, पदे, भारूड असं बहुत लेखन संपदा त्यांनी केलेले आहे. बहुश्रुश्रुता, समन्वयशीलता, सामान्याच्या उद्धाराची तळमळ, अलंकारिकता, पौराणिक कथासंग्रह, सुबोधता हे त्यांच्या मेन काव्याचे विषय दिसून येतात. आता इथे बघणार आहोत योगी पुरुष जो असतो, तर योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि योगी पुरुष आणि पाण्याची तुलना यामध्ये आपल्याला ह्या दृष्टांतात केलेली दिसून येते संत एकनाथ यांनी. तर काय आहे आपण लगेचच बघणार आहोत, वेळ न घालवता. तर माझ्या व्हिडिओला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर करायला विसरू नका. मी नवनवीन व्हिडिओ तुमच्याकरता सादर करत राहणारच आहे. तर आपण सुरुवात करूया. प्रथम तर आपण दोन दोन लाईन घेऊ, दोन दोन ओळी घेऊ आणि त्याचं स्पष्टीकरण देत राहू. जेवी चंद्रकिरण चकुरांसी, बघा, पांखोवा जेवी पिलियांसी, जीवन जैसे का जीवांसी, तेवी सर्वांशी मृदुत्व. मी मगाशी तुम्हाला म्हणलं आहे यामध्ये पाणी आणि योगी पुरुष याची तुलना केलेली आहे संत एकनाथ यांनी. तर चंद्रकिरण चकोराशी, चकोर हा एक पक्षी आहे बरोबर, पांखोवा जेवी पिलेशी, ज्याप्रमाणे चकोर पक्ष्याला चंद्रकिरण हवे असतात, चकोर पक्ष्याला चंद्रकिरण हवे असतात, कारण चकोर पक्षी चंद्रकिरणामुळेच जगतो. किंवा आपण म्हणूया की जी पिल्लं आहेत, जसं पिल्लांना आपल्या आईचं म्हणजे पक्ष्याच्या म्हणजे पंखाचा आसरा लागतो जन्मालेले, त्याच्या उभेखाली ती जगतात. म्हणजेच ही तुलना पाण्याशी केलेली आहे. जीवन जैसे का जीवाशी, तेवी सर्वांशी मृदुत्व. जीवन म्हणजे काय? पाणी. पाणी कसं सर्वांना, पाण्याशिवाय कोणी जगू शकत नाही, पाणीमुळेच आपण जीवंत आहोत. तर जे जीवनदायी असतं त्याप्रमाणे हे जे काही योगी पुरुष आहे सगळे, त्यांच्यासुद्धा मनामध्ये कोमलता आहे. योगी या सभाय करी निर्मळ, म्हणजे हे योगी जे आहेत, योग साधना करून अनुभव घेणारे साधू जे लोक जे आहेत, ते काय करतात सगळ्यांना, तर तेवी सर्वांशी मृदुत्व, म्हणजे सर्वांना हवेशी वाटतात. पुरुषांमध्ये मोहपणा असतो त्यांच्या, योगी पुरुषांच्या मनाला मोहपणा असतो, ते सर्वांना हवा हवेशी वाटतात असे योगी पुरुष असतात. जसे की जीवन म्हणजे पाणीसुद्धा काय आहे, आपल्याला पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही, तसं ही तुलना आपल्याला दिसून येईल. आता बघा नेक्स्ट, बघा तिसरी ओळ. जळ वरी वरी शाळी मळ, योगी या सभाय करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. आता यामध्ये काय म्हणलंय, जळ, जळ म्हणजे काय तर जल, पाणी. वरी वरी शाळी मळ, मळ शाळी म्हणजे काय तर मळ धुणे. आता पाणी हे फक्त मळ धुवून टाकतं, आणि ते पण कसं, वरी वरी म्हणजे वरचे. योगी या सभाय करी निर्मळ, पण योगी काय करतो, आतून सर्व जे काही मन आहे, सर्वांचं मन जो आहे, मन जे आहे ते काय करतो, मन निर्मळ ठेवायचं काम करतो आतून बाहेरून. नेक्स्ट लाईन बघा आपण, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. आता उदक म्हणजे काय तर पाणी एक वेळ पिलं की जीवाला काय होतं, आपल्याला आनंद मिळतो. पण योगी जे आहे, साधू पुरुष जे आहेत, सर्व काळ सुख देतात, पूर्ण वेळ सुख देणारा असतो, अशी तुलना आपल्याला पाणी आणि योगी पुरुषमध्ये
दिसून येते, विभिन्नता जी आहे ती संत एकनाथांनी प्रत्येक ओळीतून आपल्याला दाखवलेली आहे. पुढच्या दोन ओळी बघा. उदकाचे सुकते किती, सर्वेची क्षणे तृषिते होती, योगी या दे स्वानंद तृप्ती, सुखाची विकृती पै नाही. आता उदकाचे सुकते किती म्हणजे बघा, पाणी पिल्यावर माणूस त्या क्षणाला त्याला समाधान होतं फक्त, बरोबर, पाणी पिल्या पिल्या. सर्वेची क्षणे तृषिती होती म्हणजे त्याला त्या क्षणाचं सुख मिळालेलं असतं, पण योगी या दे स्वानंद तृप्ती, पण योगी पुरुष काय करतो, न संपणारं स्वानंद, एकदम अखंड असं अखंड तो सुख देतो, आत्मसुख देतो. सुखाची विकृती पै नाही आणि त्या सुखाचा कधीच नाश होत नाही, सुखाची विकृती पै नाही, विकृती कसलीच नाही, कोणती विकृती नाही, ते सुख सतत मिळत राहते. ते जे सुख आहे योगीने दिलेले ते सतत मिळत राहते. माणूस मात्र पाणी पिल्यावर त्या क्षणालाच समाधान घेतो आणि नंतर नाही, क्षणाचेच सुख मिळते, पण योगी पुरुषामुळे मिळणारे सुख हे न संपणारे असते, असं इथे संत नामदेव यांना यातून दोन ओळीतून सांगायचं आहे. पुढे बघा. उदकाची जे मधुरता ते रसने सीची तत्वता, योगी यांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वे द्रिया. आता बघा, उदकाचे जे मधुरता म्हणजे हे जे पाणी आहे ते पाण्याची गोडी आपल्याला खरंच म्हणजे जेबेला तृप्त करते, मन सुखावते, ते रसने सीची तत्वता म्हणजे समाधान देते. रस रस ते रस जे आहे काय आहे त्याचा त्याने आपल्या तत्वता तत्वाला आपल्याला मनाला तृप्त करते, समाधान देते. पण योगी यांचे गोडपण पाहता होय निविता सर्वेंद्रिया, सर्वेंद्रिया म्हणजे का सर्व शरीराला, पण जिभेला फक्त पाण्याची गोडी आपल्याला समाधान देते, तृप्त करते, पण योगीचं तसं नाही. तर योगी पुरुषांनी दिलेलं जे काही प्रेम आहे ते सर्व शरीराला आपल्याला समाधान देतं, असं इथे आपल्याला सकृत एकनाथांनी समजून सांगितले आहे, किंवा त्यातील तुलना आपल्याला करताना ते स्पष्ट केलेलं दिसून येतं. आता बघा, पाचवकडं बघा. मेघमुखे अधपतन उदकाचे देखोणी जाण, अधपाते निवती जन अन्नदान सकळांशी. मेघमुखे, मेघ म्हणजे काय, ढग. तर मेघाच्या तोंडातून म्हणजे मेघातून किंवा ढगातून अधपतन म्हणजे दर्जा काहीतरी घसरल्यासारखं, म्हणजे समजा आता ढग ढग कोसळे म्हणजे पाणी पडलं, समजा त्यातून पाणी खाली जमिनीवर पडलं, समजा अधपतन म्हणजे एकदम दर्जा घोसळणे. आता समजा ढगातून पाणी खाली पडायला लागलं, उदकांचे देखुणी जाणं, आता त्या पाण्यातून उदकांचे देखुणी जाणं, अधपाते निवती जन, हे पाणी पाहून लोक खुश होतात. अधपाते निवती जन अन्नदान सकळांशी, आणि त्या का, तर त्या पाण्यातून काय होतं, तर आपण अन्नधान्य निर्माण करतो. जमिनीवर पडलेल्या पाण्यातून, ढगातून पडलेलं जे काही पाणी आहे त्यातून लोक खुश होतात, त्यांचं मन तृप्त होतं, त्याचा फायदा शेताला जमिनीला होतो, त्यातून आपण अन्नधान्य निर्माण करू शकतो. तर ढगातून पाणी जे काय पडतं त्यातून काय होतं, तर अन्नधान्य निर्माण होते आणि ते पाहून लोकही मात्र समाधानी आणि आनंदी राहतात. आता बघा, नेक्स्ट बघूया आपण सावेदन कडवे यांचं लाईनचे अर्थ जो आहे. तैसे योगी असी खालुती येणे, जे ई लोके जन्म पावणे, जननिववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी. म्हणजेच योगी पुरुष जे आहे तैसे योगी अशी खालुती येणे, जर योगी पुरुष खाली धरतीवर येतो जेव्हा, खालुती येणे म्हणजे खाली धरतीवर येणे, जमिनीवर धरतीवर येतात, म्हणजेच जे इयुलोके जन्मपणे, म्हणजेच ते काय, इयुलोक म्हणजे काय तर मृत्यूलोकात, म्हणजेच तो काय करतो, तर तो मृत्यूलोकात जन्म घेतो, जन्मपणे म्हणजे मृत्यूलोकात जन्म घेतो, तेव्हा त्याच्या जे काही बोलणं आहे जननिववी श्रवण कीर्तीने, म्हणजे मृत्यूलोकात जन्म घेतो आणि तेव्हा त्याच्या बोलण्यानं त्याचं बोल जे काय आहे ते तिचं बोलण्यामुळे, किंवा त्याच्या निज ज्ञाने उद्धारे, किंवा त्याचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने म्हणा लोकांचा तो उद्धार करतो, लोकांना तो त्यांचे मन जिंकतो, किंवा लोकांना अतिशय प्रमाणात मोठ्या प्रमाणात काय करायचं काम करतो, तो समाधान उद्धार करायचं काम करतो आपल्या आत्मज्ञानाने जेव्हा तो खाली येतो तेव्हा, असं इथे आपलं जे काही ज्ञानदेव आहे त्यांनी यामध्ये स्पष्टीकरण करून लास्टला सांगितलेलं दिसून येतं. तर मुलांनो, योगी पुरुष जसा काही तपसाधनेने आत्मज्ञान प्राप्त करतो आणि त्या ज्ञानाची आपल्याला शिदोरी खरं तर
त्यांच्या कीर्तनातून अभंगातून आपल्याला भेटते. म्हणजे त्यामुळे माणसांची मनं काय होतात तर निर्मळ होतात, त्यांचं ते दुःख विसरतात असा संदेशातून, म्हणजे मनशांती मिळते. तर ह्यात असा संदेशातून आपल्याला संत ज्ञानदेव यांनी दिलेले येतो दिलेला दिसतो. म्हणजे योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं त्यांनी प्रत्येक उदाहरणातून प्रत्येक कडव्यातून त्यांनी आपल्याला पटवून दिलेलं दिसून येतं. म्हणजे मानवाला ॲक्च्युअल पाणी हे जीवनदायी आहे, पण योगी पुरुष हा मृत्यूला काय जन्म घेतो आणि तो ज्ञान प्राप्त करतो आणि इतरांना देतो, अर्पण करतो. त्यामुळे हे जे काय आहे योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं त्यांना या अभंगातून सांगायचं आहे. योगी सर्व काळ सुखदाता असं ह्या टायटलमधून आपल्याला हे सर्व लक्षात आलेलंच आहे. तर मला वाटतं आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलाच असेल. तर नेक्स्ट व्हिडिओ पण पाहायला विसरू नका, सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि लाईक